महाराष्ट्रामध्ये आपण सौर कृषी पंपाची योजना सुरू केली आणि या योजनेच्या अंतर्गत आता आपल्याकडे 9 लाख पंपांचा लक्ष्यांक हा उपलब्ध आहे, 9 लाख पंपांचा. आणि म्हणूनच माननीय वित्तमंत्र्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंपाची घोषणा केली आहे. आणि मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की आपण मागच्या वर्षी म्हणजे आता जो वर्ष संपलं 23-24 मार्च पर्यंत 1,12,000 पेड पेंडिंग लोकांना कनेक्शन दिले आहे. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे, एका वर्षामध्ये 1,12,000. आणि आता पेड पेंडिंग मध्ये फक्त 30,821 एवढी डिमांड आपल्याकडे बाकी आहे, जी सगळी आपण सौर कृषी पंपातनं पूर्ण करतो. कारण आपल्याकडे 9 लाख सौर कृषी पंपाचं आता लक्ष्यांक उपलब्ध आहे. सौर कृषी पंपामध्ये देखील केंद्र सरकार 30% आपल्याला देत आहे आणि नियमानी 30% आपले होते आणि 40% ग्राहकाचे होते. त्याच्यामध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला की 30% केंद्र सरकारचे आणि 60% हे राज्य सरकारचे आणि शेतकऱ्यांकडनं फक्त 10% पैसे त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. आणि यासोबत जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आमचे शेतकरी बांधव आहेत यांना केवळ 5% द्यायचे आहेत, 95% त्यांचे पैसे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून देणार आहे. त्यामुळे एक मोठा दिलासा या निमित्ताने निश्चितपणे हा प्राप्त होईल. काही सदस्यांनी असा देखील एक प्रश्न उपस्थित केला की ठीक आहे, तुम्ही नवीन लोकांना हे पंप देतायत, त्यांना दिवसा वीज मिळणार आहे, आमच्या जुने कनेक्शन आहे, आम्हाला तुम्ही हे पंप देणार का? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये मला सांगितलं पाहिजे की त्यांना नव्याने पंप घेण्याची आवश्यकता नाही. आता त्यांचं जे फिडर आहे, ज्या फिडरवरनं त्यांना वीज मिळते त्या फिडरलाच आपण सोलरमध्ये कन्वर्ट करतो. आणि मला सांगताना आनंद वाटतो, हाही देशातला रेकॉर्ड आहे की एका वर्षामध्ये जागा निश्चित करून, जागा हँडओव्हर करून, टेंडर करून 9,000 मेगावॅटचे वर्क ऑर्डर आपण दिलेले आहेत, 9,000 मेगावॅटचे ज्याचं काम सुरू झालंय. आणि 18 महिन्यामध्ये त्यांना काम करायचं आहे. त्यांनी 18 महिन्यात काम केलं तर केंद्र सरकार त्यांना 30% सबसिडी देणार आहे. त्यामुळे 18 महिन्यामध्ये 9,000 मेगावॅटचे आपले जे कृषी फिडर आहेत हे सोलरवर जाणार आहेत. ते सोलरवर गेल्यामुळे दिवसाची वीज आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले, नंतरही कदाचित उपस्थित करतील, आज जी काही चर्चा आहे चर्चेतही उपस्थित करतील, दादा उत्तर देतीलच. पण उरलेले आता आपल्याला साधारणपणे 15 ते 16 हजार मेगावॅट त्या ठिकाणी वीज कृषी करता लागते. उरलेल्या 6,000 मेगावॅटचं देखील पुढच्या 3 महिन्यात आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि याचा फायदा काय? एकीकडे शेतकऱ्याला पंप न बदलता दिवसा त्याला ती वीज मिळणार आहे. आज शेतकऱ्याला जी आपण वीज देतो ती आपल्याला 7 रुपयाची पडते आणि शेतकऱ्याचा दर 1.25 रुपये ते 1.50 रुपये आहे. त्यामुळे जवळजवळ 5.5 रुपयाची सबसिडी काही थेट आणि काही क्रॉस सबसिडी आपल्याला द्यावी लागते. आता या 9,000 मेगावॅटला जो दर आलेला आहे तो 2.81 रुपयापासून 3.10 रुपयाचा दर आलेला आहे. त्यामुळे आपण जर विचार केला तर 7 रुपयाची आपली वीज थेट जर 3 रुपयापर्यंत आली, एव्हरेज जरी विचार केला, तरी युनिट मागे 4 रुपये आपले वाचणार आहेत. आणि म्हणून काही लोकांनी टीव्हीवर मी बघितलं, त्यांनी म्हटलं की तुम्ही आता निवडणूक आहे म्हणून शेतकऱ्याला मोफत विजेची घोषणा केली, त्यानंतर तुम्ही ते बंद करून टाकाल वगैरे. पण हे जे काही आपण सोलरवर कन्वर्शन करतोय या कन्वर्शनमुळे आज जेवढी सबसिडी आपण देतो आहे तेवढीच सबसिडी पुढच्या 3 वर्षानंतर आपल्याला लागणार आहे, 4 वर्षानंतर लागणार, दरवर्षी कमी कमी होत जाणार आहे. त्यामुळे 4 वर्षानंतर कुठलीही अधिकची सबसिडी न देता आपल्याला शेतकऱ्याला मोफत वीज देता येईल. त्यामुळे राज्यावरचा भार देखील हा 4 वर्षामध्ये रिड्युसिंग बॅलन्सनी
18 महिन्यानंतर रिड्युसिंग बॅलन्सने हा राज्यावरचा सबसिडीचा भार असणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगली अशा प्रकारची योजना ही महाराष्ट्राने केलेली आहे. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की ही जी आपली डिस्ट्रीब्युटेड फिडर सौर ऊर्जीकरणाची योजना आहे, केंद्र सरकारने आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख करून सगळ्या राज्यांना परिपत्रक पाठवलं आहे की त्यांनीही महाराष्ट्राची जी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आहे ही योजना आपल्या राज्यामध्ये लागू करावी. त्यामुळे याचा एक मोठा फायदा जो आहे हा फायदा निश्चितपणे आपल्याला होणार आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की शेतकऱ्याचा विचार करून एक अतिशय चांगली योजना ही राज्य सरकारच्या वतीनं मांडली आहे. या संदर्भात आपले काही सूचना असतील तर जरूर त्या सूचनांचं स्वागत आहे. आपल्याला सांगायचं आहे की ज्यांना ऑनलाईन करायचंय ना, तर त्यामध्ये जरा अडथळे बरेच आहेत. आणि त्याच्यानंतर ज्या एजन्सीज आपण नेमलेल्या आहेत, ज्या कंपनीजला नेमलेल्या आहेत, त्या कंपनीचं आज जर आपण गती बघितली, तुम्ही सांगितलं 19,000 काहीतरी मेगावॅट सांगितलं की एवढे एवढे मेगावॅट झालेत, पण मी सहज एक जालन्याचा आढावा घेतला तर 20% काम झालेलं आहे. म्हणजे जे काही काम आहे त्याला गती खूप देता येऊ शकेल, एवढंच फक्त लक्षात आणून द्यायचं. आता ऑनलाईनचा प्रश्न जो येत होता तो प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये येत होता, याच्यामध्ये अडचण नव्हती. याच्यामध्ये तर आपण ऑनलाईन प्रक्रिया अशी राबवली आणि आपण आपल्याला माहिती आहे, आपण घोषित केलं होतं की आवश्यकता पडली तर शेतकऱ्याची जमीन आम्ही किरायाने घेण्यास तयार आहोत, 1,00,000 रुपये हेक्टरी आम्ही द्यायला तयार आहोत. पण मला सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या याच्याकरता जवळजवळ 95% सरकारी जमीनच मिळाली, त्या फिडरच्या बाजूबाजूला सरकारी जमीनच मिळाली. त्यामुळे सगळ्यात मोठा यातला अडथळा हा जमिनीचा होता. जमीन जोपर्यंत हँडओव्हर होत नाही बाकी तर काय, त्यांना वेंडरकडनं विकत घ्यायचं आणि त्या ठिकाणी लावायचं आहे. आज फॉर्च्युनेटली सगळी जमीन हँडओव्हर झालेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये आता त्या ठिकाणी तो काही प्रश्न नाहीये. आणि त्यांच्यावर 18 महिन्यात करण्याचं बंधन या करता आहे की 18 महिन्यात त्यांनी केलं तरच त्यांना 30% सबसिडी मिळणार. त्यांचा इन्सेंटिव्ह तो आहे की ती हा त्या कंपनीला 30% सबसिडी केंद्र सरकार देणार आहे, त्यामुळे ते 18 महिन्यात पूर्ण करतील.